की देशभरात भारत, भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे तर महाराष्ट्रात पण त्याला एक चांगला प्रतिसाद देखील भेटला तर आपण असं म्हणजे तुम्ही कसं बघतायत की आगामी नाही का राजकारणात आगामी राज्यातील निवडणुकांमध्ये त्याला एक सकारात्मक प्रतिसाद वगैरे मिळू शकतो का या भारत जोडो यात्रेनिमित्त काँग्रेसला मिळू शकतो का हा काँग्रेससाठी कारण भारत जोडो नाही नाही तुम्ही तेच गुजरातचं काढाल दिल्लीची महापालिका काढाल किंवा आणखी आणखी निवडणुका काढाल मला असं वाटतं की राहुल गांधींचा जो उद्देश भारत जोडो यात्रेचा होता तो राजकारणापेक्षा मोठा उद्देश होता की आज आपण जे एकमेकाकडं संशयाचे नजरेने पाहतो आहे हिंदू मुसलमानाकडं संशयाच्या नजरेने पाहतोय मुसलमान हिंदूकडं संशयाच्या नजरेने पाहतो आहे तिरस्काराची एक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत तर ही भावना बाजूला ठेवून आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र आहोत आणि म्हणून या भारतीयांना जोडण्याचं एक काम या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून व्हावं असा राहुलजींचा उद्देश असल्यामुळे मला असं वाटतं की इमिजिएटच्या निवडणुकांचे परिणाम बघण्यापेक्षा एक देश म्हणून कशा पद्धतीने आपल्याला एकत्र राहून केलं पाहिजे याचा उद्देश त्यांचा होता म्हणून मला असं वाटतं की त्या यशाला त्यांच्या ते, ते उद्देश जे आहे मी परत त्याच मुद्दा आहे की उद्देश काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण कोणती गोष्ट करताना व्हाय हा सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे त्याचे हाऊ हाव आणि व्हॉट ह्याच्याकडे जायचं नाही कसं करायचं आणि काय करायचं ते नंतर आहे का करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी करायचं असतं तर भारत जोडो यात्रेची गरज नव्हती त्यासाठी प्रशांत किशोरला आणायचं होतं रणनीती तयार करायची होती आणि साधनसामुग्री घेऊन निवडणुकीला उतरायचं होतं पण तो उद्देश नव्हता याच्यातून एक व्यापक भावना त्याच्यातली आहे मला वाटतं त्या उद्देशाला यश मिळते असं मला वाटतं पण सर एकीकडे एक भारत जोडो यात्रा चालू होती परंतु त्याच वेळेस महाविकास आघाडीतल्या बरेचशा नेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली अशी टीका देखील होत होती सगळे आले होते महाविकास आघाडीतले सगळे आले सुप्रियाता आल्या पवारसाहेब आजारी होते ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ते येऊ शकले नाही उद्धव ठाकरेंची तब्येतही आपल्याला माहिती आहे की अडचणीची आहे त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही परंतु आदित्य ठाकरे स्वतः चालले आता अजून कोण राहिलं नाही प्रमुख आता ज्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे तर बरंच वेळेस बाहेर होतेच ते वेगवेगळ्या ठिकाणी दौरे पण करत होते पण ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी ते त्या काळामध्ये गेले होते जोडो यात्रा ज्यावेळेस महाराष्ट्रात होती त्यावेळेस ते नव्हते त्यावरती टीका झाली टीकेला काय टीकेला काय चालतो आदित्य ठाकरे स्वतः होते प सुप्रियाताई स्वतः होत्या शिवसेनेचे डझनभर नेते होते राष्ट्रवादीचे डझनभर नेते होते कार्यकर्ते नेते तर एक मिनटं सोडून द्या पण ज्या रस्त्याने आम्ही चाललो होतो त्या पूर्ण म्हणजे नांदेडपासून बुलढाण्यापर्यंत शिवसेना असेल भाजप शेका असेल शेकापा असेल समाजवादी पक्ष असेल सगळ्या पक्षात संघटना असतील सगळे कार्यकर्ते त्याच्यात इन्व्हॉल्ड होते